नाशिक रोड परिसरातील मुक्तिधाम मंदिरानजीक असलेल्या अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्थेच्या विकास मंदिर मूकबधिर विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी, शिक्षण समितीच्या सभापती संगीता गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापती कांडेकर, नगरसेविका समीना मेमन, नगरसेविका सुषमा पगारे, नगरसेविका कोमल मेहरोलिया, आनंद हास्य क्लबचे अध्यक्ष ॲडव्होकेट पेखळे, सेंट झेवियर्सचे डायरेक्टर फादर लोबो, उद्योजक कन्हैयालाल कलनी आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शुभेच्छा देतो आणि शाळेच्या कार्यक्रमाला आधीचे चार कार्यक्रम असताना मला यायला साडेबारा वाजताचे आपण चिंती व्यक्त करतो. शाळेच्या बाबतीत काही समस्या असते मॅडम तर नक्की महापालिकेकडे या. थोडा आमच्या सगळ्यात आमच्या सभापती आमच्या सहकारी नगर देवकांच्या बरोबर आज माझ्याबद्दल झाले. मी शाळेला शुभेच्छा देतो, मुलांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांब. यावेळी महिला दिनाच्या औचित्यानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यात रितिका कलनी, मारुक मिस्त्री, गीता जहागीरदार, अरुणा पेखळे, मणिषा जाधव, मणिषा राऊत, अंजली मजेलिया, जयश्री बेंद्रे, अंजना बर्वे, इंदुबाई अहिरे, अर्चना सोमवंशी, आशा टाटिया आदींचा यात समावेश होता. यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती संगीता गायकवाड यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. मी भोडके मॅडमचं विशेष अभिनंदन करते की त्या नेहमी सतत काही ना काही नवीन उपक्रम महिलांसाठी राबवतात. आजही त्यांनी सगळ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी पुरस्कार ठेवलेला होता आणि विशेष बाब म्हणजे एक चहावाल्या मावशी आहेत, बिचारे त्या कोपऱ्यावर असतात, कुणाचंही त्यांच्याकडे खरंच लक्ष नव्हतं. आज त्यांनी त्यांना इथे बोलवलं, त्यांचा सत्कार केला आणि खरोखर सगळ्यांचे डोळे पानवले की एक सामान्य गृहिणी असते तिला कुठेतरी शाबासकीची थाप हवी असते आणि ती थाप देण्याचं काम आमच्या खोडके मॅडम नेहमीच करत असतात. समाजातील ज्याही महिला असतील, कर्तृत्ववान महिला असो, सामान्य महिला असो, प्रत्येकीवर त्यांचं लक्ष ठेवून असतात आणि त्यांनी आज इथे सगळ्या प्रतिष्ठेच्या महिला आहेत, काही ना काही त्यांच्यामध्ये कर्तव्यकारी आहेत, अशा सर्वच महिलांचा त्यांनी सत्कार केला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करते, त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. यावेळी परिसरातील नागरिक, शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जनमत मराठी वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ RR पाटील, नाशिक रोड, नाशिक.